नमस्कार, मी डॉक्टर शिवनिवास, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग या विविध कोर्सेसला प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं. या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान असंख्य प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये येतात. त्यामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीने जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यासंदर्भातसुद्धा बरेचसे प्रश्न असतात. तर आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी हात घालणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्र सी टी सेलची जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया होते त्यामध्ये आपल्याला ॲज अ पेरेंट्स किंवा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन फीस म्हणून किती पैसे भरावे लागतात. सो एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा. आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेले असतात, त्यावर तुम्ही नक्की संपर्क करू शकतात किंवा प्रत्यक्ष ऑफिसला येऊनसुद्धा व्हिजिट देऊ शकतात. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, तर विशेषतः मेडिकलच्या बाबतीत आपण बोलूया. मेडिकलच्या बाबतीत जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नीट परीक्षा दिली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते मेरिटवर 85% स्टेट कोटामध्ये जर त्यांना प्रवेश घ्यायचा असतील तर त्यासाठी जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सी टी सेलकडनं राबवली जाते त्यामध्ये त्यांना 1000 रुपये फीस भरावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, मेरिटवर ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1000 रुपये भरणं महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे. आता हा झाला मेरिटवरचा भाग. त्याच्यात काय काय कोर्सेस येतात तर ते तुम्हाला सांगतो. MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, हे सगळे कोर्सेस त्यामध्ये इन्क्लूड आहेत. सोबतच फिजिओथेरपी आहे. आता या व्यतिरिक्त जर एखाद्या मुलाला कमी स्कोर आला आहे आणि मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल तर त्याला किती फीस भरावी लागते, तर त्याला 5000 रुपये फीज भरावं लागते. ज्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूट कोटामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, IQ कोटामध्ये जायचं आहे, तर त्या ठिकाणी 5000 रुपये विद्यार्थ्याला भरावे लागतात. तर नॉर्मली काय असतं की जे विद्यार्थी ज्यांचा फार कमी स्कोर आहे, ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे किंवा ज्यांचं कॉलेजसोबत जे काय व्यवहार ठरला आहे, तर असे मुलं बऱ्याचदा IQ कोटातनं प्रवेश प्रक्रियेत भाग घेतात, 5000 रुपये फीज भरतात आणि मग ते ॲडमिशनमध्ये जाऊन तिथे ॲडमिशन घेतात. तर 85%मध्ये 1000 आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजे IQ कोटामध्ये 5000. काही केसमध्ये असं असतं की मेरिटवर प्रयत्न करू, नाही झालं तर IQ घेऊ. म्हणजे बऱ्याचदा BHMS BHMSच्या बाबतीतला हा विषय असतो बऱ्याचदा पालकांचा, किंवा पहिले BMSला राऊंडमधनं प्रयत्न करू, नाही झालं तर मग IQ कोटातनं करू. तर अशा केसमध्ये विद्यार्थी 1000 + 5000 म्हणजे असे मिळून 6000 रुपये रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी सी टी सेलला पे करतात. तर ज्यांचं असं आहे की बाबा मेरिटवर मिळालं नाही तर मॅनेजमेंटमध्ये नंतर घ्यायची सोय उपलब्ध राहावी म्हणून अशा वेळेस जे तर 6000 रुपये भरावे लागतात. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पाठ असतो जो सी टी सेलशी निगडीतच आहे, असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कोटा BHMSचा आणि BAMSचा जो प्रायव्हेट खाजगी कोटा आहे त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यासाठी किती पैसे भरावे लागतात. तर हे काय पहिले समजून सांगतो. महाराष्ट्रामध्ये जे एकूण सीट्स असतात BAMSच्या प्रायव्हेट कॉलेजच्या म्हणतोय मी, गव्हर्नमेंटच्या नाही, गव्हर्नमेंटच्या रेग्युलर 85% स्टेट कोट्यातून भरल्या जातात आणि गव्हर्नमेंट BAMS आणि एडेड BAMSच्या किंवा सेम MBBSच्या बाबतीत पण विचार घेतला तर ते 15% ऑल इंडियातून भरले जातात. मी जे बोलतो आहे ते महाराष्ट्रामध्ये BAMSचा जो खाजगी कोटा आहे 15% कोटा प्रायव्हेट कॉलेजचा, तर त्या संदर्भातलं जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया असते ही सेपरेटली करावी लागते आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना 2000 रुपये ही रजिस्ट्रेशन फीस नॉन रिफंडेबल आणि 50000 रुपये सेक्युरिटी डिपॉझिट हे रिफंडेबल, म्हणजे असे 52000 रुपये आपल्याला या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आपल्याला भरावे लागतात. तर हे झालं पर्टिक्युलरली मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात. आता या व्यतिरिक्त इतर काही प्रवेश प्रक्रिया सी टी सेलकडनं राबवल्या जातात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये PCB CET जी या मुलांनी दिली आहे ती फार्मसीची प्रक्रिया किंवा PharmD प्रक्रिया असेल, त्यानंतर नर्सिंगची प्रक्रिया असेल किंवा इंजिनिअरिंगची प्रक्रिया असेल. तर इंजिनिअरिंगच्या बाबतीत पहिले सांगतो, ज्या मुलांनी फक्त JEE दिलेली आहे त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर कॅटेगरीनुसार जी काय फीस ॲप्लिकेबल आहे ती सी टी सेलला पे करावी लागते. आणि जर आपण महाराष्ट्र सी टी दिलेली असेल तर आपण ऑलरेडी फीस भरलेली आहे तर आपल्याला फीस भरायचं काम पडत नाही. सेम केस आहे फार्मसीच्या बाबतीमध्ये. आपण जर PCB CET दिलेली आहे तर आपण रजिस्ट्रेशन करताना अप्लाय करताना सी टी सेलला फीस भरलेली आहे, त्यामुळे परत एकदा फीस भरायची आपल्याला आवश्यकता पडत नाही. परंतु बऱ्याचदा नीटच्या स्कोरवर जर फार्मसीला आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि जर आपण PCB CET दिलेलं नसेल तर तिथं मात्र तुम्हाला फीस भरावी लागू शकते.
त्यानंतर आपण जाऊया नर्सिंग सिटीकडे. नर्सिंग सिटी ही सिटी सेलनेच कंडक्ट केलेली परीक्षा आहे. तर नर्सिंग सिटीसाठी जर आपण पुढची प्रेफरन्स फॉर्म किंवा पुढच्या प्रक्रियेत आपल्याला जायचं असेल, आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन फीस भरलेली आहे, तर अशा केसमध्ये नर्सिंग सिटीला ॲडिशनल पैसे भरायची गरज आपल्याला पडणार नाही. सो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी आणि इंजिनिअरिंग या सगळ्या प्रक्रियेत आपण भाग घेत असताना साधारण किती पैसे भरावे लागते आपल्याला हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं. अतिशय महत्त्वाची ही माहिती होती. अगदी शॉर्टमध्ये आपल्याला मी या ठिकाणी ही माहिती शेअर केली. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांनासुद्धा शेअर करा. पहिल्यांदा जर आपला एस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल आपण पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.